what is volcano? Volcanology ka asto jwalamukhi. The interior of the earth is very hot. म्हणजे जो पृथ्वीचा अंतर्भाग असतो तो काय असतो? अतिशय गरम असा असतो. मुवमेंट ऑफ हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑफर फ्रॉम द इंटेरियर टुवर्ड्स द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणते, जे सॉलिड लिक्विड आणि गॅसियस फॉर्म मध्ये काय असतात, पृथ्वीच्या अंतर्भागात काही पदार्थ असतात, त्या पदार्थ काय करतात, त्यांच्या अंतर्भागात काय होतात, हालचाली होत असतात. आणि त्या अशा हालचाली झाल्यामुळे काय होतात, ते बाहेर भूकवचाला फोडून त्या ठिकाणी बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. तर काय होते या ठिकाणी, द सर्फेस ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ क्रस्ट आर पुश टुवर्ड द क्रस्ट इन अन इरप्शन. आणि म्हणजे काय होते, ते जे अंदरचे पदार्थ आहेत जे कशा फॉर्म मध्ये आहेत, गॅसियस फॉर्म मध्ये आहेत, लिक्विड फॉर्म मध्ये आहेत आणि सॉलिड फॉर्म मध्ये आहेत, ते काय पृथ्वीच्या अंतर्भागातून भूकवचाला फोडून ते बाहेर येतात. आणि कशा फॉर्म मध्ये, लावाच्या फॉर्म मध्ये, लावा आणि अशा प्रकारचा जो लावा त्या ठिकाणी म्हणजे फ्लो व्हायला लागतो बाहेर निघून, आणि अशा प्रकारची जी प्रोसेस त्या ठिकाणी होते त्यालाच काय म्हटलं जाते, व्हॉल्केनो असं म्हटलं जाते. अशा पूर्ण प्रक्रियेला ज्वालामुखी असं म्हटलं जाते. द नेक्स्ट थिंग, व्हाट आर द इफेक्ट्स ऑफ व्हॉल्केनो, म्हणजे ज्वालामुखीमुळे काय काय परिणाम होतात त्याच्याविषयी आता आपण माहिती पाहूया. तर काय होते, केमिकल सबस्टन्सेस सच एज लावा, वेपर, हॉट मड, सल्फर, इट्स गेट कलेक्टेड ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ and thereby mountains and hills are created. म्हणजे काय होते, ज्वालामुखी झाल्यानंतर त्याच्यामधून जो लावा रस बाहेर निघतो, त्यानंतर हॉट मड बाहेर निघतो, त्यानंतर सल्फर कंपोनंट त्याच्यातून बाहेर निघतो. तर अशा प्रकारचे द्रव्य जे बाहेर निघतात त्यांच्यामध्ये काय होतात, छोटे छोटे माउंटन त्या ठिकाणी काय होतात, तयार होतात. त्यानंतर आहे ऑफर एड्रेस, म्हणजे काय होते, बऱ्याच वेळा व्हॉल्केनिक इरप्शनमुळे काय होते, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्या ठिकाणी आजूबाजू म्हणजे आजूबाजूला किंवा त्या ठिकाणी काय होतात, ढग जमा होऊन त्या ठिकाणी पाऊस पडण्याची पण त्या ठिकाणी शक्यता असते. त्यानंतर आहे ऍटमॉस्फिअर गेट पोल्युटेड, आणि ड्यू टू व्हॉल्केनो किंवा व्हॉल्केनिक इरप्शनमुळे त्या ठिकाणी काय होते, आजूबाजूचा जो वातावरण आहे तर त्या ठिकाणी काय होते, पोल्युशन घडून येतो. म्हणजे त्या ठिकाणी लावारस जेव्हा बाहेर निघत असताना तो आपल्यासोबत काय करते, काही जे केमिकल वेपर्स आहेत त्या पण बाहेर निघतात त्या ठिकाणी, म्हणून तो जो आजूबाजूचा वातावरण आहे तो कसा होतो, पोल्युटेड होतो. त्यानंतर टेम्परेचर रायजेस, ज्या ठिकाणी व्हॉल्केनिक इरप्शन घडून येतो त्या ठिकाणी काय होते, तिकडचा जो वातावरण आहे तो कसा होतो, एकदम तापमान त्या ठिकाणी इन्क्रीज होतो, म्हणजे तापमान काय होतो त्या ठिकाणी वाढतो. त्यानंतर फॉरेस्ट अँड सेटलमेंट गेट ब्युरिड, म्हणजे लावारा जो बाहेर निघतो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे तो ज्या भागातून तो लावा वाहत जातो त्या ठिकाणी समजा जंगल असेल किंवा एखादी वस्ती असेल तर त्या वस्त्या पण काय त्याच्या चिखलामध्ये म्हणजे हॉट मड मध्ये किंवा लावा जो रस निघतो त्याच्यामध्ये त्या दाबल्या जातात, किंवा जंगलाचा जो भाग आहे तो पण त्याच्यामध्ये दाबला जातो. तर अशा प्रकारे काय होते, या ठिकाणी व्हॉल्केनोमुळे अशा प्रकारचे परिणाम त्या ठिकाणी घडून येतात.